नमस्कार, मी माधुरी गद्रे. आज आपण अतिशय पौष्टिक असा पालकाचा सूप करून बघणार आहोत. पालक हा अतिशय गुणकारी आहे आपल्या आरोग्यासाठी. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, आयर्न आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आहे आणि फायबर्स आहेत. त्यामुळे खायला हवा आपण पालक. तर त्याचा आता आपण आज सूप करून बघूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया. हा पालक घेतलाय मी, निवडून घेतल्यावर हा 1/2 किलो आहे. हा मी स्वच्छ धुवून घेतलाय. एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं भरपूर, त्याच्यात पालक बुडवायचा आणि हळूच चोळून बाजूला करून घ्यायचा, पाणी टाकून द्यायचं, पुन्हा पाणी घेऊन त्यात बुडवायचंय. असं 2-3 वेळा करून स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला पालक. ही 1 टेबलस्पून कणिक घेतली आहे मी. बटर लागेल आपल्याला साधारण 1 टेबलस्पून. 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1/2 मिरची घेतली आहे, ही तिखट मिरची आहे, अर्थात आपल्या आवडीप्रमाणे घेऊ आपण. हे क्रीम घेतलंय मी, फ्रेश क्रीम आहे. ही मिरपूड आहे थोडीशी. नंतर मीठ लागेल चवीप्रमाणे आणि 1 ते 1.5 वाटी दूध वापरणार आहोत आपण. या मोठ्या पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय मी. उकळायचंय आपल्याला पाणी. आणि या छोट्या पॅनमध्ये थोडस बटर घेतलंय मी. आता त्याच्यात या लसणाच्या पाकळ्या घालते आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. ही हॉट प्लेट आहे त्यामुळे काळजी घ्यायला लागते. जरा लवकर तापत नाही आणि तापलं ना तर लवकर थंड होत नाही ती, त्यामुळे काळजी घ्यायची. परतून घेते असं. हे बघा, छान परतला गेलाय लसूण. तर आता काढून घेते. यातच थोडं बटर आणखीन ऍड करू आपण. आता हे विरघळलं की कणिक भाजून घेऊ त्याच्यामध्ये. बारीकच ठेवायचा गॅस असला तर. आणि ही फ्लेम सुद्धा, हॉट प्लेट सुद्धा बारीकवर ठेवायची आहे आपल्याला. ही बघा, खमंग भाजत आली आता कणिक. त्याला 1 टेबलस्पून घेतलंय मी बटर. हे 1/2 वाटी दूध घेतलंय मी. बघूया कसं लागतंय ते. यात मी अंदाजे 1 वाटी दूध घातलंय. आधी थोडं दूध घालून बघा, तुम्हाला नीट जमत नसलं तर थोडं दूध घालायचं, ढवळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. हे बघा, गुठळी झाली नाही अजिबात. आता हे व्यवस्थित शिजवायचंय आपल्याला, घट्ट करायचंय. सॉस बनेल म्हणजे त्याचा, व्हाईट सॉस, पण कणकेतला. छान शिजलंय आता हे. आपण कणिक खमंग भाजली ना बटरवर की नाही होत त्याच्या गुठळ्या. हे बघा, छान सॉस तयार झालाय आपला. आता या हॉट प्लेटवरून काढून घेते पॅन आणि ऑफ करते बटन. आता हा सॉस गार होऊ द्यायचा आहे आपल्याला. हे एकीकडे आपलं पाणी चापलंय चांगलं, उकळत आहे पाणी. तर ही पालकाची पानं आपण घालू त्याच्यामध्ये. हा पालक आता आपल्याला फक्त 2 मिनिट उकळायचा आहे याच्यामध्ये. 2 मिनिटं झाली आहे, ऑफ करू आपण ही हॉट प्लेट. आता हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला, गरम पाणी. आणि लगेच आपण त्याच्यावर गार पाणी घालूया. हे अगदी गार पाणी येणार असं, इथे थंडी आहे ना खूप, तर असं भरपूर पाणी घालायचं त्याच्यावर गार, म्हणजे त्याचं टेम्परेचर जायला हवं. आता या व्हाईट सॉसला आपण मिक्सर फिरवून घेऊ. म्हणजे छान स्मूथ होईल तो. काढून घेते हा बोलमध्ये. आता या मिक्सर जारमध्ये त्या लसणाच्या पाकळ्या घालते, हा मिरचीचा तुकडा घालते आणि ही पालकाची पानं घालते त्याच्यामध्ये. बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला सगळं, पेस्ट बनवायची आहे त्याची. आणि मीठ घालते चवीप्रमाणे. थोडं कमी लागतं याला मीठ. आणि बारीक करून घेऊ. हे बघा, अशी छान पेस्ट झाली आहे त्याची. तर आता आपण त्याच्यात हे दूध घालू उरलेलं. थोडं पाणी पण घालू शकतो आपण त्याच्यात. आणि पुन्हा एकदा चांगला मिक्सर फिरवून घेऊ. हे बघा, छान हिरवा रंग आलाय त्याला.
या पॅन मध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलंय मी, लागलं आपल्याला तर. आणि हा पॅन ठेवलाय गरम करायला, त्याच्यात आता ही पालकाची पेस्ट घालून घेऊ आपण. हे गरम पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यात घालू थोडं, म्हणजे ते स्वच्छ करून घेता येईल आपल्याला. आणि ते आपण यात घालूया पालकाच्या पेस्ट मध्ये. हे ढवळून घेऊ व्यवस्थित आणि आता हा व्हाईट सॉस केला ना तो घालू त्याच्यामध्ये. असंही घालू शकतो आपण, ढवळून घ्यायचं एकीकडे. हे बघा असं तयार झालंय. थोडस घट्ट सर आहे हे, तर आपण त्यात थोडं गरम पाणी घालू अंदाजाने. आणि व्यवस्थित उकळायचं आहे ते आपल्याला. किती छान रंग आलाय बघा त्याला. मीठ कमी आहे थोडं, थोडं घालते चवीला. आणि मिरपूड घालते थोडी, छान चव येईल मिरपुडीने. हे खूप स्ट्रॉंग नसतं, थोडं माइल्ड टेस्ट असते याची. तर बघूया आपण. मीडियम हीटवर शिजवून घेतलंय मी हे व्यवस्थित. आणि सतत हलवत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे खाली लागणार नाही अजिबात. तर आता बंद करते आणि काढून घेऊ बोलमध्ये. तयार आहे सूप आपलं. असं हे पालकाचं मस्त गरमागरम सूप तयार झालंय आपलं. क्रीम घालायचं त्याच्यावर छान आणि खायचं आहे. अतिशय हेल्दी सूप आहे हे, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आता सबस्क्राईब कसं करायचं ते सांगते तुम्हाला. माझ्या व्हिडिओच्या खाली एक शब्द येईल लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब म्हणून, त्यावर क्लिक करायचं. आणि त्यानंतर एक बेलचं चित्र येईल, त्याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे झालं सबस्क्राईब. तर हे फक्त एकदा करायचं आहे आपल्याला, दर व्हिडिओला करायचं नाही आहे. तर एवढं लक्षात ठेवा. आणि मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो लगेच बघायला मिळेल तुम्हाला. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.